नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री शिंदे श्री तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर लातूर। आपल्या व्हिडिओ व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या तासिकेमध्ये अपूर्णांक कशाला म्हणायचं, त्यानंतर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय, दुसऱ्या तासिकेमध्ये आपल्या सममूल्य अपूर्णांक कसा तयार करायचा, दिलेल्या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला गुणाकार करून किंवा भागाकार करून कशा पद्धतीने आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करता येतो, याबद्दल आपण चर्चा केली होती आपल्या पाचवी वर्गाच्या गणित विषयाचा हा जो पाचवा चॅप्टर आहे अपूर्णांक फ्रॅक्शन्स। या चॅप्टर मध्ये सममूल्य अपूर्णांक इक्विवेलेंट फ्रॅक्शन्स कशा पद्धतीने तयार करायचं याबद्दल जी आपण मागची तासिका घेतलेली होती, या तासिकेमधून आपल्याला थोडस पुढे जायचं आहे। आपल्याला आजच्या आपल्या या तासिकेमध्ये समच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं, भिन्नच्छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं आणि भिन्नच्छेद अपूर्णांकाचं रूपांतर समच्छेद अपूर्णांकामध्ये कसं केलं जातं, त्याची काय आवश्यकता आहे, या सर्व मुद्द्यांवरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे। बघा, समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय, एक माहिती आणि उदाहरणाच्या सहाय्याने मी आपल्याला समजावून देतो। ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो त्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, समच्छेद अपूर्णांक लाइक फ्रॅक्शन्स कशाला म्हणायचं, लाइक फ्रॅक्शन्स समच्छेद अपूर्णांक। बघा, हे लाइक फ्रॅक्शन्स आपण इयत्ता चौथी मध्ये शिकलेलं आहे, यांची बेरीज आपण केलेली आहे, यांची वजाबाकी आपण केलेली आहे, तर यांना समच्छेद अपूर्णांक म्हणायचं। याचे उदाहरण आहेत आपल्या समोर, मी या ठिकाणी देतोय 3/11, 9/11, 2/11, 5/11, 7/11, 8/11, 1/11, या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 सात अपूर्णांक आपल्या समोर आहेत, या सातही अपूर्णांकाचे छेद किती आहे, 11 आहे। हे एक उदाहरण घेतलं, आणखीन उदाहरण बघा, 2/5, 3/5, 1/5, 4/5, या सर्व अपूर्णांकाचे छेद किती आहे, 5च आहे। म्हणजे अशा पद्धतीनं ज्या अपूर्णांकांचा छेद हा समान असतो अशा अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असं म्हणायचं, हा पहिला मुद्दा छोटासा आपल्या लक्षात येणं अतिशय गरजेचा आहे। समजा आपल्याला दोन उदाहरणं दिल्यात, 3 दिल्यात, 4 दिल्यात, 5 दिल्यात आणि त्या सगळ्याचे छेद सारखेच आहेत, तर त्या अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक असं म्हणायचं। यालाच जोडून मी पुढचा मुद्दा आपल्या समोर घेतो, तो म्हणजे भिन्नच्छेद अपूर्णांक। आपल्या लगेच लक्षात येईल दोघातला फरक काय आहे, व्याख्या देतो मी याची आपल्याला। ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात, भिन्न म्हणजे वेगवेगळे, त्यांना
भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात। एक मुद्दा झाला आपला समच्छेद अपूर्णांकाचा, हा दुसरा भिन्न छेद अपूर्णांकाचा। आता भिन्न म्हणजे की वेगळा। आता आपण जसं वरी बघितलं की छेद समान असतात, तसं आता खाली आपल्याला इथं पाहायचं की वेगवेगळे छेद असतात। आता मी उदाहरण आपल्या समोर देतो। उदाहरण 3/8, 5/7, 2/11, 6/15, 2/9, 8, 7, 11, 15, 9 हे काय आहे? या प्रत्येक अपूर्णांकाचा छेद वेगवेगळा आहे म्हणून यांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणायचं। हे समच्छेद अपूर्णांक आणि हे भिन्न छेद अपूर्णांक। आता आपल्याला महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळायचं आहे। तो मुद्दा म्हणजे भिन्न छेद अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं। भिन्न छेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर। कन्वर्टेड अनलाइक फ्रॅक्शन्स इनटू द लाइक फ्रॅक्शन्स। हे लाइक फ्रॅक्शन्स आहेत आणि हे भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे अनलाइक फ्रॅक्शन्स आहेत। या अनलाइक फ्रॅक्शन्स लाइक फ्रॅक्शन्स मध्ये रूपांतर कसं करायचं? भिन्न छेद अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर कसं करायचं हे आपल्याला पाहायचं आहे। कन्वर्टेड अनलाइक फ्रॅक्शन्स इनटू द लाइक फ्रॅक्शन्स। आता हे करायचं कसं? करायचं तर आपल्याला आहेच, परंतु हे करायचं कशासाठी हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे। म्हणून तो प्रश्न अगोदर सगळ्यांनी समजून घ्या। भिन्न छेद अपूर्णांकाचं समच्छेद अपूर्णांकात रूपांतर का करायचं? कारण आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची आहे, अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे। आणि बेरीज आणि वजाबाकी या क्रिया आपण चौथीच्या वर्गामध्ये सुद्धा शिकलेलो आहोत। अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी जर करायची असेल तर त्यांचे छेद हे सारखे असले पाहिजेत, समान असले पाहिजेत, ते अपूर्णांक समच्छेद असले पाहिजेत, तरच आपल्याला बेरीज आणि वजाबाकी या क्रिया करता येतात। म्हणून आपल्याला ह्याचं रूपांतरण करायचं आहे। हा मुद्दा अगोदर आपल्या डोक्यात सगळ्यांनी ठेवा। ते कसं करायचं ते आता आपण उदाहरणाच्या सहाय्याने या ठिकाणी स्पष्ट करून पाहणार आहोत। बघा 5/6 आणि 7/9 एक उदाहरण आपल्या समोर घेतो मी। 5/6 व 7/9 या अपूर्णांकांचे रूपांतर समच्छेद अपूर्णांकात करा। हे कसले अपूर्णांक आहे तो हे पहिल्या डोक्यात घ्या। आपले हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत, याचा छेद 6 आहे, याचा छेद 9 आहे। या दोघांची जर बेरीज करायची म्हणली तर आपल्याला अशी बेरीज करता येणार नाही। यांचे छेद सारखे असतील तर बेरीज करता येत असते, म्हणून यांचे छेद समान करून घेणं गरजेचं असतं। आणि ते कसं करायचं असतं बघा, आपण मागच्या तासिकेमध्ये काय शिकलो? सममूल्य अपूर्णांक शिकलो। जरी या दोघांचे छेद सारखे नसले तरी यांचे जे सममूल्य अपूर्णांक असणार आहेत, किमतीने यांच्या समान असणारे अपूर्णांक, अशा दोघांचा छेद समान होऊ शकतो। या दोघांचा जरी समान नसला तरी यांच्या सममूल्य असलेल्या, यांच्या किमतीने समान असलेल्या दुसऱ्या दोन अपूर्णांकाचा छेद हा सारखा होऊ शकतो। आणि तोच आपल्याला करायचाय, त्याच्यानंतरच आपण या सर्व क्रिया पुढच्या करू शकतो। म्हणून 6 आणि 9 मध्ये समान संख्या कुठली आहे का हे अगोदर शोधायचं। 6 आणि 12 जातो 6 ला, 12 ला, 18 ला, 24 ला, 30 ला, 36 ला, 42 ला, ह्या 6 ने भाग झालेल्या संख्या आहेत।
आणि 9 ने भाग जाणाऱ्या संख्या 9 आहे, 18 आहे, 27 आहे, 36 आहे, 45 आहे, 54 आहे वगैरे वगैरे. मग आपल्याला मोठ्यात मोठी संख्या करत बसायची गरज नाही. पटकन हे दोघं कुठे एकत्र येऊ शकतात हे अगोदर शोधायचं. हे दोघं 18 ला एकत्र येऊ शकतात म्हणजे यांचे छेद 18 होऊ शकतात आणि 18 छेद झाले की आपल्याला समान छेद मिळणार आहे. म्हणून ह्याचा 18 करण्यासाठी काय करावं लागेल, 5/6 ला किती नमुना होणार लागेल, 3. म्हणून ह्याच्या अंशाला आपण 3 नमुनाच बरोबर. 5 3 15 6 6 18 ह्याचा छेद 18 करून घेतला आपण, ह्याचा सममूल्य अपूर्णांक काढला. याच्या नंतर आता ह्याचा सममूल्य अपूर्णांक काढायचा. 7/9 9 ला 2 ने गुणले की 18 होता म्हणून 7 ला पण 2 ने गुणायचं. 7 2 14 6 9 2 18 बघ ह्या दोघाचा छेद सारखा नव्हता पण ह्याचा सममूल्य अपूर्णांक हा आणि याचा सममूल्य अपूर्णांक हा या दोघाचे छेद मात्र समान झाले. 15/18 व 14/18 या दोघाचेही सममूल्य अपूर्णांक आपल्याला समोर मिळालेले आहेत. अशा पद्धतीने गुणाकार करून किंवा भागाकार करून आपल्याला यांचे सममूल्य अपूर्णांक मिळवता येतात आणि यांचं रूपांतर भिन्न छेद अपूर्णांकातून समछेद अपूर्णांकात करता येतं. आपल्या गणितामधला अतिशय महत्वाचा भाग आहे हा रूपांतरण करणे. कारण हे रूपांतरण झाल्याशिवाय आपण पुढच्या गणिती क्रिया करू शकणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणखी एक उदाहरण घेऊन आपल्याला मी समजावून देतो या ठिकाणी. बघा 4/8 व 5/16 4/8 व 5/16 आता ह्याच्यापेक्षा हे उदाहरण थोडस वेगळं आहे. कारण इथं छेद 8 आहे, इथं 16 आहे, सारखा आहे का भिन्न आहे? भिन्न आहे. परंतु 8 आणि 16 हे एकमेकांच्या पटीत आहेत म्हणून इथं आपण दोघांचेही गुणाकार करून सममूल्य अपूर्णांक जे मिळवले ते आपल्याला इथं करावं लागणार नाही. 8/16 होऊ शकतं म्हणून एकाचा जरी सममूल्य अपूर्णांक आपण मिळवला तरी आपल्याला दोघांचाही समान छेद झालेला दिसतो. म्हणून 4/8 मध्ये 16 हे असं म्हणूया आपण. 4/8 मध्ये 8/16 करता येतो म्हणून 4/8 ला 2 ने गुणाकार करायचा. 4 2 8/8 2 16 बघा 4/8 च काय झालं, 8/16. दुसरा अपूर्णांक कुठला आहे, 5/16. दोघांचे छेद समान झाले का नाही म्हणून 8/16 व 5/16 हे समछेद अपूर्णांक मिळाले. जर दिलेल्या अपूर्णांकाचे छेद एकमेकांच्या पटीत असतील तर आपण एकालाही गुणाकार किंवा भागाकार करून त्याच्या समान आणू शकतो. जर पटीत नसतील तर अशा पद्धतीने आपल्याला शोधावं लागतं आणि त्या पद्धतीनेच आपल्याला त्यांचे छेद समान करून घ्यावे लागतात. या छेद समान केलेल्याचा फायदा आपल्याला अभ्यासात कसा होतो, कोणत्या कोणत्या क्रिया करायचे, गुणाकार कसा, आपलं बेरीज कधी करायचे, वजाबाकी कधी करायचे, हे सर्व क्रिया या सर्वांचा भाग आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपल्याच या पाठामध्ये पाहायचा आहे. अगदी बारकाईने लक्ष घ्या. भिन्न छेद अपूर्णांकाचा समछेद अपूर्णांक कसा करायचा, त्याचे सममूल्य अपूर्णांक मिळून हे बारकाईने आपण लक्षात घ्या आणि हा सर्व अभ्यास आपण करूया, पुढे जाऊया. आजच्या तासिकेमध्ये मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.